रुब्रिक रुब्रिक मीन्स अ गाईडलाईन ऑर अ हेडिंग दिशादर्शन किंवा मार्गदर्शक सूची बेंचमार्क बेंचमार्क मीन्स अ स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज त्याला मराठीत म्हणायचं आहे मानक पॅरामीटर्स पॅरामीटर्स मीन्स मेजरेबल फॅक्टर्स ऑर गाईडलाईन मापदंड कि मोजमापा परिमाण डिफेन्सिव जस्टिफिकेटिव और डन फॉर डिफेन्स बचावत्मक टू एडियर मीन्स टू बाइंड टू टू कन्सिस्टंट टू कन्सिस्टंट मीस स्टेडी एंड डाउन टू अर्थ डाउन टू अर्थ मीन्स रियल और प्रैक्टिकल व्यवहार Vyavaharik. To execute, to carry out. Amlat Strategy means plan of action. So these are some new words from this text. So let us start the lesson line by line. Champions aren't made in dreams. Champions are made from something. They have deep inside them a desire, a dream, a vision. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाइफ वी शाल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स म्हणजेच काय तर चॅम्पियन्स तर खेळामध्ये जे विजेते असतात ते, ते विजेते व्यायामशाळेमध्ये बनत नाही व विजेते कशामुळे बनतात तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड तर त्या विजेत्यांमध्ये त्यांच्या आतमध्ये अशा काही खोलवर गोष्टी असतात त्यामुळे ते विजेते होतात मग त्या कोणत्या गोष्टी आहेत अ डिझायर अ ड्रीम अ विजन तर त्यांच्यामध्ये दृढ इच्छाशक्ती असते डिझायर मीन्स इच्छाशक्ती ड्रीम स्वप्न आणि विजन दूरदृष्टी या गोष्टींमुळेच ते विजेते होत असतात दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल त्यांच्यामध्ये स्किल आणि विल या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे स्किल म्हणजे कौशल्य आणि विल मीन्स इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे आवश्यक आहे बट द विल मज बी द स्ट्रॉंगर दॅन द स्किल पण त्यामध्ये देखील कौशल्यापेक्षा त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती जास्त बळकट असली पाहिजे सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर कित्येक यशस्वी जे व्यावसायिक आहेत त्यांचा देखील उत्कर्ष किंवा त्यांची देखील भरभराट अशाच प्रकारे झालेली आहे वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स आपल्या प्रत्येकामध्येच उपजत अशी बुद्धी कौशल्य असतात इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाइफ वी कॅन गेट इझिली वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाइफ जर आपण या आपल्या टॅलेंटचा आपल्या या बुद्धिमत्तेचा आपल्या जीवनातलं ध्येय निश्चित करण्यासाठी जर आपण याचा वापर केला तर आपण नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी होऊ वी शाल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम अर्थात ध्येय पूर्ण करण्यासाठी जर आपण कृतीच केली नाही तर आपली ध्येय मात्र पूर्ण होऊ शकणार नाहीत Second paragraph Setting goals have two valuable assets a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Goals put one at the helm of life, pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. सी द एक्सप्लेनेशन ऑफ दिस पॅरेग्राफ सेटिंग गोल्स टू एसेट्स ध्येय निश्चित करताना आपण दोन लक्षात घेतले पाहिजे ते ते कोणते आहेत अ अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ म्हणजे एक म्हणजे नवनिर्मिती क्षमतेची जाणीव किंवा कल्पकतेची समज आणि स्टेपिंग स्टोन मीन्स ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी पर्सिंग देम टॅक्नॉलॉजीज अ बेटर फ्युचर सिच्युएशन आणि त्यामुळेच या ध्येयांमुळेच व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्र योग्य प्रकारे हाती घेऊ शकतात दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन आणि ध्येय समोर असल्यामुळे आयुष्याची गाडी ही रुळा वरून न घसरता किंवा जीवनात ही जीवनातली जी नौका आहे ती न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावर ही गाडी आपल्याला पुढे नेता येते थर्ड पॅराफ सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲबसेन्स ऑफ एनी गोल्स आफ्टर ॉट वन वॉन्ट टू अचीव्ह इन द एंड टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ फाईव्ह सेटिंग गोल्स मे अपियर इझी आता ध्येय निश्चित करणं हे आपल्याला वर्व पाहता सोपं वाटत असेल बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग जरी सोपं वाटत असलं तरी सुद्धा कित्येक जणांना ते चॅलेंजिंग म्हणजेच आव्हानात्मक वाटतं

टप्प्यांचा मार्ग अवलंबवा लागेल असं तज्ञ लोक सुचवतात फॉर स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड स्मार्ट गोल्स म्हणजे स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी अशी ही काय आहे विचार पद्धती आहे स्मार्ट म्हणजे आता इथे तसा अर्थ दिलाय बघा स्मार्ट मधला एस एस फॉर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट एम एम फॉर मेजरेबल मोजता येण्याजोगा ए फॉर अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य आर आर फॉर रिअलिस्टिक वास्तववादी and T, T for time bound means Kala Mariyadit. Smart goals have a specific rubric. Specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? Smart goals have a specific rubric. Smart Deyanchi, a specific manjaskai, vishishthashika hai, margadarshak, suchi ahe Specific manjaskai, nishchit. तपशील असलेला स्पेसिफिक इन्वॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट आता यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात याचा शोध घेतला जातो द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईंड द अचीवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी तुमचं क्षेत्र जितकं नेमकं असेल तितक्या उत्तम प्रकारे तुम्हाला ते ध्येय गाठता येतं इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल आणि यामुळे टू सेट पॅरामीटर्स म्हणजे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार वर्क टुवर्ड्स युअर गोल म्हणजेच काय त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणं तुम्हाला सोपं जातं फॉर एक्झाम्पल दिलेलं ते उदाहरणार्थ इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस व्हॉट एक्झॅक्टली इज द कपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन यू स्ट्रेज उदाहरणार्थ जर एखादं घर बांधायचं असेल तर ते घर बांधताना किती क्षमतेचं क्षमतेचं घर हवं आहे किंवा त्यासाठी किती कालावधी लागेल याबद्दलची माहिती असणं आवश्यक असते मेजरेबल मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेस टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स दिस मेक्स इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रुआउट द गोल पिरियड

परिमाण जर आपण निश्चित केले तर प्रगतीचे मोजमाप करण्याचे विशिष्ट मार्ग त्यामुळे आपल्याला आखता येतात दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह आणि त्यामुळेच ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपण केलेल्या कामगिरीचे मानक ठरवता येतात त्याप्रमाणेच सुधारणेच्या संधी देखील शोधणं शोद्न, शोधणे सोपे जाते आता इथे या ठिकाणी उदाहरण दिलं आहे वाईल्ड प्लेईंग फुटबॉल फुटबॉल खेळताना वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका आणि त्याचं मैदानावरचं स्थान हे निश्चित केलेलं करणे आवश्यक असते